हाय फ्रेंड्स, ओपन क्लास वन मैथ्स वर्कबुक पेज नंबर 60. आता शिकूया रिव्हिजन 31 to 50, म्हणजे उजळणी करूया 31 to 50 नंबर्सची. आपण पुन्हा एकदा पाहूया कसे आहे. राईट द मिसिंग नंबर्स इन सिरियल ऑर्डर, म्हणजे सिरियली ह्या ऑर्डर सिरियली याच्यामध्ये मिसिंग नंबर्स आहेत, म्हणजे इथे आणि इथे लिहिलेले नाहीत, तर ते आपण लिहायचे आहेत. 32 after 33 after 34 and 34 after 35, करेक्ट. आता इथे 36 after 37 after 38 after 39. आता इथे इथे नाही आहे काही, मग इथे 35 आहे, तर 35 after 36 आणि 35 बिफोर काय असतं, 34 च्या बिफोर 33, कारण हे आपल्याला सिरियली लिहायचं आहे म्हणून आपण असं लिहिलं. 37 after 38 38 after 39 and 39 after 40, हे तर आपण शिकलो. आता इथे 41 after 42 42 after 43 and 43 after 44, इथे लिहिलंय 42 after 43 43 after 44 44 after 45, इथे लिहिलंय. आता इथे 47 आहे, तर 47 च्या after 48 असतो आणि 47 च्या before 46 असतो, 46 च्या before 45 असतो. तसंच इथं 41 आहे, 41 च्या after 42 42 च्या after 43, पण 41 च्या before 40 असतो. आपण शिकलोय सिरियली 1 to 100 नंबर आपण आता शिकत आलोय. तस आता मित्रांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला एक नंबर दिलेला आहे, कोणता, 43. तर याचं काय करायचं आहे, 43 नंबर जो आहे तो इथे लिहिला, तर त्याच्यामध्ये काय आहे, 4 आणि 3 हे दोन डिजिट्स आहेत, 4 आणि 3 हे दोन डिजिट्स आहेत, ते सेपरेट लिहिले. तर इथे 4 पहिल्यांदा आहे, 3 नंतर आहे, तर इथं आपण काय केलं, 3 पहिल्यांदा लिहिला आणि 4 नंतर लिहिला, तर झालं काय, इथे 43 नंबर होता पण इथे किती नंबर झाला, 34 झाला, म्हणजे एक वेगळाच नंबर तयार झाला, आहे की नाही किंमत. तर तसंच 43 याच्यातले नंबर जर आपण डिजिट हे इंटरचेंज केलेत म्हणून इथं 34 नंबर तयार झाला. मग आता आपण काय करूया, 43 मध्ये टेन्स किती आहेत, तर इथे 4 टेन्स आहेत, कारण की टेन्स प्लेसला काय आहे, 4 आहे आणि इथे युनिट्स प्लेसला 3 आहे, म्हणून 3 युनिट्स, म्हणजे 4 टेन्स आणि 3 युनिट्स आहेत. तर 34 मध्ये काय आहे, टेन्स किती आहेत, तर 3 आणि युनिट्स किती आहेत, 4, म्हणून 3 टेन्स 4 युनिट्स. तसंच आपण 13 बाबतीत करूया, इथे 13 नंबर आहे, त्याच्यामध्ये 1 आणि 3 नंबर्स आहेत, तर हे इंटरचेंज केले तर पहिल्यांदा इथे 1 आणि नंतर 3 होता, पहिल्यांदा 3 लिहिला नंतर 1 लिहिला, तर इथे एक वेगळाच नंबर तयार झाला, 31. आता ह्याच्यामध्ये टेन्स आणि युनिट्स किती आहेत ते इथे लिहूया, इथे टेन्स प्लेसला 1 आहे म्हणून 1 टेन्स आणि 3 युनिट्स आहेत, तर इथे 3 टेन्स आहेत आणि 1 युनिट आहे, समजलं. तेच इथं आपल्याला दिलेलं आहे, इफ द डिजिट्स, म्हणजे हे डिजिट्स असतात, ऑफ द गिवन नंबर, म्हणजे दिलेला नंबर हा नंबर, आर इंटरचेंज्ड, म्हणजे वेगळे केले, म्हणजे इंटरचेंज म्हणजे अदला बदल केली, म्हणजे पहिला 4 होता तर इथं पहिला 3 लिहिला, इथं नंतर 3 होता नंतर 4 लिहिला. अनदर नंबर इज फॉर्म्ड, म्हणजे नवीन नंबर इथे तयार झाला. आणि राईट द टेन्स अँड युनिट्स ऑफ द टू नंबर्स सो फॉर्म्ड, म्हणजे जे नवीन नंबर झाला त्याचे टेन्स आणि युनिट्स लिहायचे, म्हणजे याचे पण लिहिले आणि याचे पण लिहिले, समजलं. आता दिलं आहे, लुक ॲट द पिक्चर,
लुक ऐट द पिक्चर, हे चित्राकडे पहा, अँड राईट द मिसिंग नंबर्स, इथे मिसिंग नंबर्स लिहायचे. तर पिक्चरमध्ये काय आहे, डिक्रीजिंग ऑर्डर आहे, म्हणजे 40, 39, 38, 37, 36, 35, 34, 33, 32, 31, आणि इथून इकडे गेलो तर इन्क्रीजिंग नंबर आहे, 31, 32, 33, 34, 35 अशा तऱ्हेने. तर आपल्याला 38, 37 याच्या बिफोर काय आहे, 36 आहे. तसंच इथे 35, 34, 33 अँड इथं 32. आता इथे काय आहे, तर इथे सुद्धा 36च्या वरती, 36च्या अबव 37 आहे, 36च्या बिलो 35, 34, 33 इथे लिहिलेलं आहे, 32 अँड इथं 31. करेक्ट. आता मुलांना आपण शिकूया मॅच द फॉलोविंग. आता मॅच करायचं आहे, इथं आपण इथं वाचण्यापेक्षा पहिलं इथं वाचूया. 4 tens and 2 ones. आता 4 tens कुठे आहेत, इथं सगळीकडे 4 tens आहेत प्रत्येकाकडे, पण 2 ones कुठे आहेत, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे, हा इथे आहे. म्हणजे 4 tens and 2 ones म्हणजेच आपण पूर्वी जे म्हणायचो 4 tens and 2 units म्हणजेच 4 tens and 2 ones, तर हे मॅच होत आहे. नेक्स्ट आहे 4 tens and 4 ones. आता इथे 4 tens and 4 ones आहेत, बरोबर 4 tens आहेत 4 units आहेत म्हणजेच 4 ones, तर इथे मॅच झालं. इथे 4 tens and 5 ones इथे आहे का, 4 tens 5 ones नाही, इथे आहे का 8 ones आहेत नाही, इथे 4 tens and 5 ones आहेत, मग इथे मॅच झालं. 4 tens and 6 ones आता इथे राहिले, हे झालं, इथे 4 tens 6 ones आहेत म्हणजे इथे मॅच झालं. नेक्स्ट आता इथे एक राहिलं आणि इथे एक राहिलं म्हणजे हे नक्कीच मॅच होणार, तरी पण आपण क्रॉस चेक करूया. 4 tens and 8 ones, 4 tens and 8 ones आहेत म्हणजे 4 tens and 8 units आहेत. झालं, अशा तऱ्हेने आपलं हा एक्झरसाइज पूर्ण झाला. बाय.